नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे, महाराष्ट्रामधील अहमदनगर येथे मी दुर्वांकूर पंचकर्म वंध्यत्व निवारण केंद्र व प्रणव हॉस्पिटलच्या माध्यमातून एक स्त्रीरोग व आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. गेले 20 वर्षांमध्ये अनेक स्त्री रुग्ण माझ्याकडे उपचारासाठी नेहमी येत असतात. त्याच्यामध्ये वंध्यत्व उपचार असतील, पीसीओडी असेल, लठ्ठपणा असेल, गर्भारपणातील चिकित्सा किंवा बाळंतपणा प्रसूती, बाळंतपणानंतरची चिकित्सा, गर्भसंस्कार, अशा विविध पीसीओडी किंवा मासिक पाळीच्या समस्या अशा विविध कारणांसाठी स्त्री रुग्ण माझ्याकडे येत असतात. त्यावेळेस मी अनेक पुस्तकंही आपल्या आरोग्याविषयीची लिहिलेली आहेत. माझी 5 पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहेत आरोग्याविषयीची. आणि माझा एक प्रयत्न असतो की चिकित्सेशिवाय म्हणजे उपचारांशिवायही आपण इतर म्हणजे स्त्री रुग्णांना काही देऊ शकतो का? कारण बऱ्याच वेळेला स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करत असतात. एक तर त्यांना स्त्री सुलभ लज्जा असते किंवा म्हणजे पूर्ण घराची काळजी घेता घेता ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते. कारण कामाचा व्याप तिच्या पाठीमागे भरपूर असतो आणि कंटाळा येत असतो दवाखान्यात जाण्याची, त्यांना भीती असते किंवा मी माझा आजार डॉक्टरांसमोर कसं सांगू असंही तिला एक लाज वाटत असते. अशा सर्व गोष्टींमुळे ती तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते. म्हणून त्या येतच नाहीत दवाखान्यात. किंवा बऱ्याच वेळेला अज्ञान असतं आणि अज्ञानामुळेही त्यांचं म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं. एक छोटस उदाहरण मी सांगते की एकदा एक स्त्री रुग्ण अचानक रात्रीची 2 वाजता माझ्याकडे आली. कारण ती हौदात पडली होती आणि हौदात पडता पडता तिच्या मायांगाला म्हणजे लघवीच्या जागी तिला मार लागला होता. तर दुसऱ्या दिवशी तिला ऍडमिट केलं आणि ऍडमिट करताना ती मला म्हणाली की मॅडम, मी आता लघवीला जाऊन आले तर मला लघवीच्या जागी एक छिद्र पडलेलं आहे आणि आधी मला जिथून पाळी येते तिथून लघवी होत होती आणि आता वरच्या छिद्रातून मला लघवी होत आहे. तर मलाही वाटलं खरोखरच ती हौदात पडलेली आहे तर तिला काहीतरी मार लागला असेल. म्हणून मी व्यवस्थित तपासणी केली तर त्यावेळेस असं मला जाणवलं की मार हा फक्त तिला मुका मार लागलेला होता आणि तिला बरोबर लघवी मूत्रद्वारातूनच लघवी होत होती. परंतु ती मला म्हणाली, नाही मॅडम, आधी मला जिथून पाळी येते तिथून मला योनीद्वारातून लघवी होत होती आणि आत्ताच मला हे छिद्र पडलेलं आहे तर मला काही करून हे माझं छिद्र बंद करून द्या. तेव्हा मी विचार केला, अरे बापरे, किती हे अज्ञान आहे. आपण ह्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी नक्कीच काहीतरी वेगळा उपक्रम करायला पाहिजे. म्हणून मी आरोग्यासाठी ही आधी सगळ्यात आधी पुस्तक लिहिलं आणि आता मी असे छोटे छोटे व्हिडिओज बनवणार आहे की ते युट्यूबवर टाकणार आहे की त्यातनं तुम्हाला घरी बसल्याही अनेक आरोग्याविषयीची माहिती तुम्हाला मिळू शकते. एकदा अशीच 15 वर्षांची तनुजा माझ्याकडे आली आणि ती म्हणाली, मॅडम, आमच्या शाळेमध्ये बाथरूम वेगवेगळं नाही हे मुलांचं आणि मुलींचं आणि मला खूप बाथरूमला लागली होती. म्हणून मी बाथरूमला गेले तर तिथे आधी एका मुलाने लघवी केलेली होती आणि त्या लघवीवरच मी पण माझी लघवी केली. तर मला आता 2 महिन्यांपासून पाळी आलेली नाहीये तर मला नक्की बाळ राहिले का माझ्या पोटात? तर मी तिला विचारलं, का बरं? तर अर्थात आता 10वी 11वी 12वी मध्ये म्हणजे 8वीपासूनच लैंगिक शिक्षण हे शाळेमध्ये सुरू झालेलं आहे, परंतु मुलांना पूर्ण ज्ञान मिळत नाही आणि मग ते घाबरतात किंवा त्यांना काहीतरी अर्धवट माहितीच्या द्वारे ते त्यांचे तर्क वितर्क करत असतात. आणि ती एवढी घाबरली होती किंवा खूप रडायला लागलेली की त्या मुलाचे शुक्रजंतू लघवीमधून माझ्या शरीरात तर गेले नसतील ना आणि म्हणून तर मला पाळी आली नसेल ना. तर मग मी तिला समजून सांगितलं पोस्टरद्वारे की असं होत नसतं की डायरेक्ट त्याचे शुक्रजंतू तुझ्या याच्यामध्ये म्हणजे गर्भाशयात पोहोचणं आणि बाळ राहणं, तर तुला कदाचित हार्मोन्स इनबॅलन्स मग तुला पाळी आली नसेल. असंच एकदा मी लहानपणी माझी लहानपणाची मैत्रीण आहे, बालमैत्रीण, तिच्या घरी गेलेले होते आणि तिला पाळी आलेली नव्हती म्हणून ती बाजूला बसलेली होती आणि तिचे पती जे होते ते अगदी त्रस्त चेहऱ्याने घरामध्ये काम करत होते. तर मी तिला विचारलं, अगं तू का स्वयंपाक करत नाहीये, तुझ्या पती का स्वयंपाक करतायत? तर ती मला म्हणाली, अगं नको ग, मी जर स्वयंपाक केला तर माझ्या पाळीमधील जंतू स्वयंपाकात जातील आणि आम्ही सर्वच आजारी पडू. तर पदवीधर झालेल्या माझ्या मैत्रिणीचं ज्ञान बघून मला खरोखर वाईट वाटलं की कुठे चाललेला आहे आज समाज. म्हणजे पाळीला आपण इतकं अपशकुनी मानतो का किंवा इतकं अभद्र मानतो का की जिच्यामुळे जिच्या वरदानामुळे आपल्याला एक मातृत्व लाभतं, आपण आई होऊ शकतो किंवा आपलं आरोग्य आपल्या पाळीवरच चांगलं अवलंबून असतं, हे सर्व सगळ्या ह्या स्त्रिया कसं विसरू शकतात? तर केवळ
आपल्या समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा व अज्ञानामुळे बऱ्याचशा महिलांचे काही गैरसमज आहेत. आणि आजच्या ह्या व्हिडिओतनं म्हणजे मी तुम्हाला एकच सांगणार आहे की ह्या व्हिडिओंच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त आरोग्याचे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे आणि तुमचं ज्ञान मला वाढवायचं आहे. माझ्या या व्हिडिओंमधनं सगळ्या स्त्रियांचा न्यूनगंड जरी कमी झाला आणि त्या बरेचसे असे आजार आहेत की ते अगदी घरगुती उपाय तुम्ही आयुर्वेदिक उपाय घरगुती केले किंवा थोडस पथ्य पाळलं तरी ते आटोक्यात येऊ शकतात. परंतु केवळ अज्ञान आणि दुर्लक्ष करण्याचं स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याच्या स्वभावामुळे महिला खूप उशिरा डॉक्टरांकडे जातात. मग डॉक्टरांनाही ते उपचार करण्यास त्रास होतो किंवा लवकर आपण त्याचं उपचार करून तो आजार आटोक्यात आणणं हे डॉक्टरांना देखील त्रासदायक होतं. तर आजच्या या व्हिडिओमधनं इथून पुढे ही शृंखला म्हणजे अगदी बालवयापासून स्त्री म्हणजे स्त्री बालिकेपासून तर वयोवृद्धांपर्यंत स्त्रियांचे आजार असे आपण सर्व व्हिडिओ आपण तयार करणार आहोत आणि त्यातून तुम्हाला आपण ज्ञान देणार आहोत. तर यातनं मला असं वाटतं बरेचसे मी स्त्रियांचे आजार कव्हर करणार आहेत आणि तुम्हाला घरी बसल्या अनेक आयुर्वेदिक औषधोपचार तुम्हाला समजणार आहेत आणि नेमकं डॉक्टरांकडे कधी जायचं हे देखील समजणार आहे. तर मी एकच सांगेन की स्त्रिया म्हणजे अर्धजग असतात तर उरलेलं अर्धजग हे देखील स्त्रियांपासूनच बनतं. स्त्री असते विश्वाची माऊली, तीच असते कुटुंबाची सावली, तीच असते सर्व काही आणि तिच्या आरोग्याचं रक्षण करणं हीच माझी ग्वाही. तर मित्र मैत्रिणींनो नक्कीच आमचा दुर्वांकूर आयुर्वेदचा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याच्यावर येणारं बेल आयटम नक्की दाबा म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा आणि त्यांनाही आपल्या आरोग्याविषयीची माहिती द्या. धन्यवाद.